नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ। जसे आपण सर्वजण मला ओळखता की मी नेहमी आपल्या सगळ्यांना प्लॅनेट्स नुसार पण मार्गदर्शन करते आणि आपल्या सगळ्यांना वास्तुनुसार पण उपाय सांगते। आजच्या व्हिडिओमध्ये 27 एप्रिलला बघा पुष्प नक्षत्र म्हणजे गुरुपुष अमृत योग आहे। याआधी पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या सर्वांसाठी, तो पण नक्की बघा। त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे आपल्या घरामध्ये बरकत राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहण्यासाठी आपण कोणते उपाय करायला पाहिजे। या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या सगळ्यांना की आपण असं काय केल्यामुळे आपल्या ग्रहदशा पण शांत होतील पण आपल्याला शुभ म्हणजे चांगले संकेत मिळतील। सगळ्यात आधी पुष्प नक्षत्र खूप शुभ मानलं गेलेलं आहे। आपल्या पूर्ण नक्षत्रांमध्ये पुष्प नक्षत्र म्हणजे गुरुपुष अमृत बृहस्पती विष्णू भगवानांचं हे नक्षत्र आहे आणि विष्णू भगवानांच्या नावानुसार याला ओळखलं जातं। मग आता ज्यांना शनी चालू आहे सध्या, जर बघितलं तर काही लोक म्हणतात की आमच्या ग्रहदशा चांगल्या नाही, आम्ही शुभ कार्य करायला गेलो तर आमच्यासोबत तसं होत नाही ताई, आम्ही काय करायला पाहिजे। सगळ्यात आधी कोणत्याही महिन्यामध्ये जेव्हा गुरुपुष अमृत योग येतो, तुम्हाला वाटतं मानसिकरित्या तुमच्या माइंडनी की मला सुरू करायचं आहे, आपण रोज विचार करतो की आज सुरू करायचं आहे, उद्या करायचं आहे, पण होत नाही, आपल्यासोबत शुभ होत नाही, मग या 27 तारखेला काहीतरी एक वही आणि पेन घ्या, कोरी वही घ्या, चांगली रेड पेन घ्या, त्याच्यावर स्वस्तिक काढा आणि शुभ लाभ लिहा। आणि फक्त तुमच्या डोक्यात जी गोष्ट असेल ती फक्त सुरू तर करा, लिहिणं तर सुरू करा, शुभ गणेश करणं सुरू करा। या दिवशी हे केल्यामुळे तुम्हाला नक्कीच फेम सक्सेस सगळं काही मिळेल, कारण हा शुभ दिवस आहे। आता दुसरी गोष्ट की आपल्याला आपल्या कामामधले विलंब दूर करायचे आहे। आपण कित्येक सेवा करतो, उपाय करतो, पण तरीही आपल्याला शांतता नसते। मग आपण विचार करतो की कोणत्या ॲस्ट्रॉलॉजरचं मार्गदर्शन घ्यावं का, जीवनामध्ये काय आहे काय नाही। अशा वेळेत जर तुमचे ग्रहदशा तुमच्यावर चांगलं काम करत नाही, बॅड इफेक्ट तुम्हाला देतात होत असेल, या पुष्प नक्षत्राच्या दिवशी म्हणजे गुरुवारी 27 तारखेला गरीब लोकांना किराणा म्हणजे जसं आपण काही धान्य विकत घेतो, ग्रॉसरी आपल्या घरामध्ये जे लागतं, अशा गरिबांना जे बिचारे एकदम रस्त्यावरती आहे, शाळेची मुलं आहे, यांना तुम्ही काहीतरी द्या, पाण्याच्या छोट्या छोट्या बॉटल, हे दिल्यामुळे तुमचे कर्म चांगले होतात। जेव्हा कर्माचं घर आपलं खाली होत जाते ना, तेव्हा आपल्यासोबत वाईट होतं। कधीही लक्षात घ्या, कोणताही ग्रह तुम्हाला त्रास देत नाही। मी हे चौथ्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि मी प्रॅक्टिकली समजून सांगते। छूमंतर कोणताही ज्योतिष करणार नाही आणि सगळे तुमचे प्रॉब्लेम्स दूर करणार नाही। जोपर्यंत तुम्ही या धरतीवर आहे, प्रॉब्लेम्स नक्कीच येतील, फक्त आपल्याला फेस करावं लागतं आणि त्याच्यामधनं बाहेर निघावं लागतं। म्हणून आपण ईश्वराकडे का जातो, कारण ईश्वर आपल्याला याच्यामधनं बाहेर काढतो। पण प्लस जर तुमचे कर्म कमी पडत आहेत तर याला ईश्वर काही करणार नाही। म्हणून हे उपाय केल्यामुळे आपल्याला याच्यामधनं खूप चांगले रिझल्ट मिळतात। तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचं भलं करता, पालनहर्ता विष्णू भगवानांसारखं बनता, तेव्हा तुमचं एकदम चांगलं होतं। या पुष्प नक्षत्राला आपल्या सगळ्यांना हे करायचं आहे, नक्की बघा, खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळतील।